नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शाळा स्तरावर दिनांक 30 नोव्हेंबर 2018 अखेर प्रत्यक्ष शिल्लक असणाऱ्या तांदूळ व धान्यादी वस्तूंची माहिती MDO पोर्टलवर कशी भरावी, त्यासाठी आपण आपल्या www.education.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचे 4 टॅब आपल्यासमोर येतील. त्यामध्ये आपण MDM टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची नवीन विंडो आपल्यासमोर येईल. यामध्ये आपण या ठिकाणी MDM लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर यूजर आय डी आणि पासवर्ड टाकण्यासाठी या ठिकाणी आपल्या शाळेचा UDIS कोड आणि पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून लॉग इन केल्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला MDMची वेबसाईट अशा पद्धतीने त्याचं मुखपृष्ठ दिसून येईल. यामध्ये डिसेंब आपल्याला अनिवार्य केलेला आहे. तसेच MDM पोर्टल व शाळा लॉग इनवर इनरोलमेंट या टॅबमध्ये शाळेतील दिनांक 30 नोव्हेंबर 2018 रोजीचा शालेय पोषण आहार योजनेस पात्र असलेले पट संख्या आपल्याला 30 नोव्हेंबर 2018 ते 3 नोव्हेंबर 2018 या कालावधीमध्ये भरणे अनिवार्य आहे. त्यासाठी पहा ह्या ओपनिंग बॅलन्स, MDM डेली अटेंडन्स, स्टॉक, ॲप सेटिंग ह्या संपूर्ण या टॅब आहेत. यामध्ये आपण इनरोलमेंट या टॅबवरती शेवटी आल्यानंतर इनरोलमेंट या टॅबवरती क्लिक करूयात. पहा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तर या ठिकाणी आपल्याला फक्त आपल्या नोव्हेंबरमध्ये या शालेय पोषण आहार योजनेस पात्र असलेली पटसंख्या फक्त या ठिकाणी भरायची आहे. या ठिकाणी आपण शालेय पोषण आहार योजनेस पात्र पटसंख्या भरून पहा अपडेट या ठिकाणी या टॅबवरती क्लिक करायचं आहे. अपडेट सक्सेसफुली झाल्यानंतर आपला जो हा पट आहे तो आपण फायनलाइज या ठिकाणी करायचा आहे. पहा या ठिकाणी आपण हा पट 30 सप्टेंबरचा फायनलाइज केलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला बदल करता येणार नाही. हे आपलं पहिलं काम आपल्याला 3 तारखेपर्यंत करायचं आहे. त्यानंतर MDM पोर्टलमध्ये क्लोजिंग बॅलन्स हा शेवटची टॅब आहे. या शेवटच्या टॅबवरती आपण क्लिक करूयात. पहा या ठिकाणी अशा पद्धतीची नवीन विंडो आपल्यासमोर येईल. क्लोजिंग बॅलन्समध्ये इयर आहे ते डिफॉल्ट 18-19 येत आहे आणि नोव्हेंबर 2018 जे आपली महिन्यात अखेर तांदूळ आणि धान्यादी मालाची जी एकूण शिल्लक आहे ते आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक भरायची आहे. यामध्ये पहा आपण आता तांदूळ जो महिना अखेरला माझ्या शाळा स्तरावर जो शिल्लक आहे तो आकडा आपण या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. पहा या ठिकाणी तेल आपण लिहित असताना आपल्या वहीमध्ये आपण किलोग्रॅममध्ये जर तेल लिहिलं असेल तर ते आपण या ठिकाणी आपल्याला भरण्यासाठी लिटरमध्ये आलेलं आहे. तर आपण किलोग्रॅमचं कन्वर्जन आपण लिटरमध्ये करून या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने आपण माहिती ही काळजीपूर्वक भरून या ठिकाणी अपडेट म्हणणं अपेक्षित आहे. या ठिकाणी माझा क्लोजिंग बॅलन्स यशस्वीरित्या या ठिकाणी अप्रूवलला पाठवलेला आहे. एवढं काम आपल्याला MDM पोर्टलमध्ये 3 तारखेच्या अगोदर गांभीर्यानं करणं अपेक्षित आहे. आपणास व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. धन्यवाद.